मैदानी चाचणी संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पोलीस भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती CP मुंबई या ठिकाणच्या हॉल तिकीट संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत। काय आहे ही बातमी, चला पाहू सविस्तर। मॅडम, मी मुंबई CP मुंबई साठी फॉर्म भरलाय, पण अद्याप मॅडम हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही। ओके, नाव काय? गणेश ज्ञानदेव पाटील। गणेश? हा, गणेश ज्ञानदेव पाटील। ज्ञानदेव? हा। जिल्हा तालुका सांगा सर। तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। हॉल तिकीट नाही शो होत आहे का सर तुमचं? हो सर मॅडम, नॉट जनरेटेड। तुमचं हॉल तिकीट जनरेट नाही झाले, वेट करा, होईल जनरेट सर। पण मॅडम 23 तारीख पासून भरती स्टार्ट होते सांगितलं। हा सर, त्याच्या अगोदर पासून अगोदरच तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल। तसं नाही मॅडम, इथून मी 600 किलोमीटर दूर राहतोय मॅडम मुंबई पासून, पण जायला आम्हाला वेळ मिळायला पाहिजे ना मॅडम। तुमची जे एक्झाम डेट असते ना, म्हणजे ग्राउंडच्या डेटच्या आधी 4 दिवस। पण मॅडम ईमेल आणि मेसेज, ईमेल आणि मेसेज येतो की विदाउट ईमेल मेसेज शिवाय? पण तुमचा मेसेज येतो मोबाईलवरती, पण तुमचा जो त्याच टायमिंगला मोबाईल, पण तुमचा मोबाईल नंबर असेल नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असेल किंवा काही नेट प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतील। पण ईमेल तरी पोहोचत असेल ना? एव्हन नाही, ईमेल नाही होत सर। ईमेल नाही, फक्त टेक्स्ट मेसेज येतो का? हा, टेक्स्ट मेसेज येतो, पण तुम्ही लॉग इन करून जर चेक केलं तर बेटर आहे सर, कारण नेटवर्क असेल तुमच्या मोबाईलला तर तो मेसेज नाही जात, पुढे पाठवला नाही जात। बरं, ठीक आहे, ते मान्य आहे मॅडम मला। पण मॅडम हॉल तिकीट तरी कधी पर्यंत जनरेट होतील आमची CP मुंबईची? आम्ही सांगू शकत नाही, कारण आहे ना जेव्हा यांना तुमचं डेटा डिपार्टमेंट कडून येईल तुमच्या, तेव्हा सर आम्ही हॉल तिकीट जनरेट करू। डिपार्टमेंट तुमचा डेटा देतो, तुमची डेट वगैरे सर। पण मॅडम 23 तारीख पासून तुम्ही काही काही ठिकाणी, तर 23 तारीखला नायगाव आणि मरोळ साठी तुम्ही डिक्लेअर पण केले की 23 तारीख पासून भरती चालू आहे म्हणून, 1000 मुलं बोलवले, ते पण तुम्ही दिलंय। हा, पण तुमचं हॉल तिकीट तेव्हा अगोदरच जनरेट होईल, वेट करा। असं नाही सर्वच एकदम सर्वांचे। तर पहा, आता तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली आहे। CP मुंबई या ठिकाणचे जे हॉल तिकीट आहेत मैदानी चाचणीचे, ते आणखीन जनरेट झालेले नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांचे। 2 दिवसामध्ये शक्यतो तुम्हाला हे हॉल तिकीट मिळून जातील, कारण 23 पासनं जे ग्राउंड आहे ते सुरू होत आहे, त्यासाठी तुमचं हॉल तिकीट लवकरच आता प्रसिद्ध होईल। पहा, लेखीसाठी तुम्हाला पोलीस भरतीसाठी पुस्तकं विकत घ्यायची असतील तर सिद्धेश्वर हार्डबेस जम्बो स्मार्ट बुक ही जी पुस्तकं आहेत पोलीस भरतीसाठी स्पेशल, ही पुस्तकं तुम्ही नक्की विकत घ्या। या पुस्तकांचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या लेखीसाठी फायदा होईल। पाहू शकता 3000 या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न दिसत आहेत, तर पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारी ही जी पुस्तकं आहेत ती नक्कीच तुम्हाला येणाऱ्या लेखीसाठी उपयुक्त होतील। त्यामध्ये 35000 जम्बो हे जे स्मार्ट बुक आहे लेखीसाठी उपयुक्त असणारं, तसेच 582 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं भारती पब्लिकेशनची आहेत सिद्धेश्वर हाडबे सरांची, नक्कीच तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील येणाऱ्या लेखीसाठी। जर तुम्ही चालक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यासाठी पोलीस चालक भरती द स्मार्ट बुक या नावाने जे पुस्तक आहे भारती पब्लिकेशनचं सिद्धेश्वर हाडबे सरांचं, तर नक्की ही पुस्तकं एकदा घेऊन पहा, तुम्हाला
उपयोग होईल या पुस्तकाचा. पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक तसेच 100 जंबो पोलीस भरती आणि त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता यावर आधारित अंकगणित व बुद्धिमत्ता द स्मार्ट बुक हेही पुस्तक तुम्हाला मॅथ्ससाठी उपयुक्त पडेल पोलीस भरतीच्या. घेतली नसतील तर घेऊन टाका. भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणची ही पुस्तकं आहेत.